हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साउथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत संपर्क 98 81 36 72 32 नेवासा तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे आतापर्यंत रुग्ण नसलेल्या रस्तापूरमध्ये कोरोनानं प्रवेश केला असून एकाच वेळी 7 रुग्ण सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचं पालन करत काळजी घ्यावी असं आवाहन गावचे सरपंच वसंतराव उकिरडे यांनी केलंय तर संबंधित परिसर बंद करण्यात आला असून वैद्यकीय विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे काल आरोग्य विभागानं 40 जणांची रॅपिड टेस्ट घेतली यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुष तसेच एका 2 महिन्याच्या बाळाचा पॉझिटिव्हमध्ये समावेश आहे जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्या ठिकाणी 200 जणांची लोकवस्ती आहे तेथे 40 जणांची टेस्ट झाली मात्र उर्वरित लोकांची टेस्ट घेण्यासाठी आरोग्य विभाग त्यांना नेवासा कोविड सेंटरमध्ये बोलावत आहे मात्र लोक त्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करतायत त्यामुळे आरोग्य विभागानं गावामध्ये येऊन त्यांची टेस्ट करावी अशी मागणी सरपंच उकिरडे यांनी केली आहे 5 महिन्यापासून कोरोना विषाणूचा धुमाकूळ चालू आहे आमचं रस्तापूर तालुका नेवासा हे गाव कालपर्यंत अत्यंत सुरक्षित असं होतं आम्ही गावात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या चांगल्या पद्धतीनं गावाचं सांभाळ केला होता परंतु आमच्या गावामध्ये कोरोनाचा पारवा शिरकाव झालेला आहे आमच्या गावातील एक व्यक्ती हे लॉकडाऊन उठल्यामुळं लोक बाहेर फिरायला लागले बाहेर फिरत असताना एकजण बाहेरून कोरोना घेऊन आमच्या गावामध्ये आलेला आहे परवा एक माणसाला छातीत त्रास व्हायला लागला घशात त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही त्याला नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीनं आम्ही आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या त्या पद्धतीनं काल आरोग्य अधिकाऱ्याचं पथक आमच्या गावामध्ये आलं होतं काल 40 लोकांच्या रॅपिड टेस्ट केलेल्या आहेत 40 पैकी काल परत 6 लोक पॉझिटिव्ह निघालेत त्यापैकी 4 महिला 1 पुरुष आणि 1-2 महिन्याचं बाळ आहे ते 6 लोकांपैकी 5 लोक नेवासा कोविड सेंटरमध्ये दाखल केलेले आहेत आणि लहान बाळ आहे ते गावामध्येच आहे परंतु काल 40 लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत परंतु ज्या वस्तीमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे त्या वस्तीमध्ये जवळजवळ 200 ते 250 लोक वस्ती आहे ती त्या ठिकाणी 200-250 लोकसंख्या आहे तरी आरोग्य विभागाने काल जशी काळजी घेतली त्याचप्रमाणे इथून पुढे 1-2 दिवस काळजी घेऊन या संपूर्ण वस्तीची तपासणी करण्यात यावी कारण त्यांचा ह्या लोकांचा हे लोक न्हावी समाजाचे असल्यामुळं यांचा प्रत्येक माणसाशी संपर्क आलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक माणसाची तपासणी ही व्हायलाच पाहिजे गावात सध्या एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही मी सरप व आमचे उपसरपंच संजीव पाटील आंबडे आम्ही गावातील कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून गावामध्ये लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणी घाबरण्याचं कारण नाही कारण कोरोना आजार बरा होणार आहे बरा होणारा आजार असल्यामुळं आपण आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या गावाचं रक्षण करा अशा पद्धतीने आम्ही गावातील लोकांना आवाहन केलं आहे गावांनी पण आम्हाला त्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे कालपासून आमच्या गावाने स्वयंस्फूर्तीने बंद पाळलेला आहे संपूर्ण गावातील दुकानदार असतील व्यापारी असतील सर्वांनी मीटिंग घेऊन सांगितलं की आपण 7 दिवस स्वयंस्फूर्तीने सगळं बंद ठेवणार आहोत आणि जेणेकरून ही साखळी तुटन आणि इतर लोकांचा एकमेकाशी संपर्क येणार नाही आणि साखळी तुटन अशा पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे आरोग्य विभागाला अजून एक कळकळीची विनंती आहे की जो रुग्ण नगरमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे त्या रुग्णाच्या घरी एक सुवासिनीचा जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे त्यांच्यासुद्धा सर्व 15-20 सुवासिनी तिथं जेवायला होत्या त्यांच्या पण तपासण्या व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये गावामध्ये एक लग्न झालेलं आहे त्यांच्या शेजारच्या वस्तीवर त्या लग्नामध्ये हा माणूस दिवसभर फिरत होता त्या लग्नवाल्याच्या वस्तीवरच्या लोकांच्या पण तपासण्या व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आरोग्य विभागाला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी काळजी करून एवढ्या सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात त्याचप्रमाणे आज शिंगणापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी गावाला भेट दिली आणि त्यांचे डिपार्टमेंटचे गरगडे दादा हे आज आमच्या इथं बंदोबस्ताला आहेत त्यांनी पण आता बंदोबस्त देण्याचं सांगितलेलं आहे आरोग्य विभागाला अजून एक कळकळीची विनंती आहे
की जो रुग्ण नगरमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे त्या रुग्णाच्या घरी एक सुवासिनीचा जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे। त्यांच्यासुद्धा सर्व 15-20 सुवासिनी तिथे जेवायला होत्या, त्यांच्या पण तपासण्या व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये गावामध्ये एक लग्न झालेलं आहे त्यांच्या शेजारच्या वस्तीवर, त्या लग्नामध्ये हा माणूस दिवसभर फिरत होता, त्या लग्नावाल्याच्या वस्तीवरच्या लोकांच्या पण तपासण्या व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने आरोग्य विभागाला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी काळजी करून एवढ्या सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात। त्याचप्रमाणे आज शिंगणापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी गावाला भेट दिली आणि त्यांचे डिपार्टमेंटचे गरगडे दादा हे आज आमची इथं बंदोबस्ताला आहेत, त्यांनी पण आता बंदोबस्त देण्याचं सांगितलेलं आहे। गावामध्ये पुढील 7 दिवस बंद पाळण्यात येणार असल्याचं सरपंच उकिरडे यांनी सांगितलंय। तर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं गावात बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर आज कोविड सेंटर नेवासा फाटा या ठिकाणी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये नेवासा तालुक्यामध्ये पुन्हा 20 रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेत। यामध्ये नेवासा शहरातील 7, जैनपूर 3, पाचेगाव 2, निपाणी निमगाव 2, रस्तापूर 2, सुरेगाव 2, देवगाव 1 आणि तरवडी 1 हे रुग्ण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। किरण भाकड, सी न्यूज मराठी, नेवासा।